रस्त्याकडेला रात्रीचा डाव मांडत दारू पीत बसलेल्या पोलिसांना पोलीस अधिकाऱ्यांनी हटकले याचा राग येताच पीत बसलेल्या पोलिसांनी चक्क अधिकाऱ्याला शिवीगाळी आणि धक्काबुक्की करण्याचा प्रकार कोल्हापुरात घडला याबाबत दोन पोलिसांवर गुन्हेही दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी कसबा बावडा येथे एका रस्त्याच्या कडेला असलेल्या रिकाम्या जागेवर दोन पोलीस व काही सहकारी दारुपीत बसले होते रात्रीचे गस्त घालण्यासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्याला ही ओपन बार पार्टी दिसली पोलीस उपाध्यक्ष मंगेश चव्हाण व दोन पोलीस गस्त घालत होते त्यांनी यात त्यांनी त्या पोलिसांना हटकले पोलीस उपाध्यक्ष चव्हाण यांचे अंगरक्षक असलेले प्रवीण शिंदे यांच्याबरोबर तेथे ते दारू पिण्यास बसलेल्या पोलिसांचा वाद झाला या वादात त्यांनी प्रवीण शिंदेबरोबर पोलीस अधिकारी चव्हाण यांनाही शिवीगाळ केली वाद वाढत गेला प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत पोहोचले मंद धुंद मद्यधुंद अवस्थेत असलेल्या त्या पोलिसांना आपण काय करतोय हेच लक्षात येईना त्यांना थेट आपल्या अधिकाऱ्यांवरच हात उम उघडला आणि पोलिसांच्या रस्त्यावरच हाताघाई सुरू झाली रात्री घडलेल्या या घटनेची माहिती पोलीस उपाध्यक्ष चव्हाण यांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकोडे यांना दिली त्यानंतर बलकोडे यांनी संबंधित पोलिसावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या यानुसार प्रवीण शिंदे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली बळवंतराव शामराव पाटील राजकुमार शंकर साळुंखे आणि जितेंद्र अशोक देसाई या तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे या निमित्ताने कोल्हापुरात राजरोसपणे सुरू असलेल्या ओपन बारचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे याशिवाय पोलीस थेट अधिकाऱ्यांवर हात उगारू लागल्याची घटना घडल्याने पोलिसातील दांडगाई या निमित्ताने समोर आली आहे या घटनेची कोल्हापुरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे कारवाई करण्यात आलेले पोलीस हे महामार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत नवमहाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ